खाण्याची जागा ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय प्रेस्टिजची जागा आहे, कारण आपण या जागेवर अजेय राहिलो आहोत. एखाद दुसरा अपवाद सोडला म्हणजे 1977 पासून जर विचार केला तर या ठिकाणी 14 निवडणुका झाल्या. 14 निवडणुकांपैकी 2 वेळा केवळ आपल्याला पराजय स्वीकारावा लागला, बाकी 5 वेळा भारतीय जनता पार्टी आणि 7 वेळा शिवसेनाचे, आपण त्या ठिकाणी 14 पैकी 12 वेळा या जागेवर आपण महायुती म्हणून निवडून आलो. एक प्रकारे आपला बालेकिल्ला आहे आणि या जागेवर येणाऱ्या ज्या तिन्ही महानगरपालिका आहेत, या तिन्ही महानगरपालिकांमध्ये आपली सत्ता होती, या तिन्ही महानगरपालिका आपल्या आहेत, इथे असणारे सगळे आमदार आपले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की अनुकूलता खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि विशेषतः ठाणे लोकसभा मतदारसंघाचा जो मतदार आहे हा पूर्णपणे आपल्या विचारांचा मतदार आहे, अतिशय राष्ट्रभक्त देशभक्त अशा प्रकारचा मतदार या ठिकाणी राहतो. ज्या मतदाराला मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होताना बघायचं आहे, पण हे सगळं जरी खरं असलं तरी लोकांपर्यंत पोहोचणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मला विश्वास आहे आपण सगळे लोक लोकांपर्यंत पोहोचले असालच, पण जिथे कमी राहिलेली आहे त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे. याचं कारण अनेक वेळा लोकांना असं वाटतं आम्हाला तर मत द्यायचं आहे पण मागायला कोणी आलं नाही, याचा अर्थ हे माजले आहेत, यांनी आमचं मत गृहीत धरलंय, त्यामुळे आता यांना जरा हिसका दाखवूनच द्या, तो काही आपल्या विरोधात मत देत नाही पण मग तो घरातूनच बाहेर निघत नाही. म्हणून आपण निमंत्रण देणं म्हणजे काय, स्लिप पोचणं म्हणजे निमंत्रण देणं, मेसेज पोचणं म्हणजे निमंत्रण देणं, भेट होणं म्हणजे निमंत्रण देणं, आपलं एखादं पॅम्पलेट पोचणं म्हणजे असं आपलं निमंत्रण हे त्यांच्यापर्यंत पोचलंच पाहिजे आणि जिथे ते पोचलेलं नाही त्या ठिकाणी ते कसं पोचेल हा प्रयत्न केला पाहिजे.